नमस्कार, लोकमत भक्तीमध्ये आपलं स्वागत. बासरी आणि मोराच्या पिसाशिवाय काढण्याचं रूप अपूर्ण आहे. यामागील कारण म्हणजे बासरी आणि मोराच्या पिसाचं रूप पूर्ण करण्यात मोलाचं योगदान असतं. बासरी हे त्याचं प्रेम आणि मोरपंख हे संदेशाचं प्रतीक मानलं जातं. या दोघांशिवाय श्रीकृष्ण अपूर्ण आहे. त्यांच्या डोक्यावर मोरपंख का सजवलं जातं यामागे अनेक कारणं आहेत. चला तर मग हे कारण जाणून घेऊया, पण त्याआधी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा. भगवान श्रीकृष्ण एकीकडे प्रेम आणि दयाळूपणाचं प्रतीक आहे, तर दुसरीकडे ते त्यांच्या उग्र रूपानं शत्रूचा नाश करणारे देखील आहेत. या सर्वांशिवाय त्यांच्यात कधी मित्र आणि शत्रूची समानता असते, म्हणजेच त्यांच्या रूपात मोराच्या पिसासारखी विविधता आहे असं बोललं जातं. कान्हानं घातलेलं मोरपंख केवळ त्यांच्याबद्दलचे प्रेम किंवा आसक्ती दर्शवत नाही, तर याद्वारे देवाने अनेक संदेशही दिले आहेत. एक दिवस कृष्णानं आपली बासरी वाजवून सर्वांना झोपेतून उठवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ते बासरी वाजवत होते तेव्हा सर्व प्राणी मंत्रमुग्ध झाले आणि ते कृष्णाजवळ आले आणि नाचू लागले. डोंगरावरून मोरही येऊन नाचू लागला. बासरीच्या सुरात ते खूप मोहित झाले. दररोजच्या नियमाप्रमाणे त्यांनी बासरीच्या सुरांचा आनंद घेतला. बासरीचा सूर आणि संगीतानं त्यांच्या मनाला स्पर्श केला होता. मोरांच्या राजाच्या विनंतीनुसार कृष्ण त्यांच्याबरोबर नाचला. हा देखावा मोरांसाठी सुखदायक होता. मोराच्या राजाने त्यांचे पंख प्रेमाचे आणि कृष्णानं कृतज्ञतेचं चिन्ह म्हणून अर्पण करण्यात आलं. त्यांच्याकडे देण्यास दुसरे काही नव्हते. कृष्णानं त्याचं प्रेम स्वीकारलं आणि तेव्हापासून त्यांच्या कपाळावर मोरपंख घालण्यास सुरुवात केली. श्रीकृष्ण मोरपंख का धारण करतात यामागे अनेक लोककथाही ऐकायला मिळतात. मात्र प्रभू श्रीरामाच्या अवतारात घडलेला एक प्रसंग या मोरपंखाशी जोडण्यात आलेला आहे आणि त्या प्रसंगाचं ऋण भगवान विष्णूनं आपल्या पुढल्या जन्मात अर्थात श्रीकृष्ण अवतारात फेडलं असं सांगितलं जातं. तर वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा श्रीरामानं सर्वत्र पाण्याचा शोध घेतला, पण पाणी कुठेच मिळेना. सर्वत्र जंगलच दिसत होतं. तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जेथे कुठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव. तेव्हा तिथे एक मयूर आला आणि श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे, चला मी आपणास दाखवतो. पण मार्गात मी उडत उडत जाईल आणि आपण चालत येणार, त्यामुळे चुकामूक होऊ शकते. म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईल, त्यामुळे आपणास मार्ग सापडेल आणि आपण जलाशयाजवळ पोहोचाल. आपणास माहिती आहे का की मयूर पंख ही एक विशेष पंखकांडी असते जी एका विशेष ऋतूमध्ये तुटून पडते. मात्र मोराच्या इच्छेविरुद्ध जर पंख निघत असतील तर त्याचा मृत्यू होतो. आणि हेच झाले, त्याचे पंख निघत होते त्यामुळे त्याचा मृत्यू काळ जवळ आला होता. तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभूची तहान भागवण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले. आता मरताना माझी काही एक इच्छा शेष राहिली नाही. तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयूरास म्हटले की माझ्यासाठी जे मयूरपंख इच्छेविरुद्ध काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले, आणि जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडेल. अर्थात माझ्या श्रीकृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन. त्यानुसार पुढच्या अवतारात म्हणजे श्रीकृष्ण अवतारात भगवान श्री विष्णूंनी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण करून वचनानुसार मयुराचे ऋण उतरवले. श्री भगवान कृष्ण मोरपंख का धारण करण्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा.